जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा वास्तूचा सल्ला, शू रॅक कुठे ठेवावे, घरामध्ये किंवा घराच्या बाहेर शू रॅक कुठे ठेवावे या संदर्भात आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. चला पाहूया आपण. आता मंडळी, सरास आढळणारा द्वारवेध म्हणजे दारासमोर केलेला शू रॅक. त्यामुळे होतं काय, दाराचा मार्ग तर अडतोच, शिवाय चपलाचा ओंगळ पसारा आपल्या दारासमोर साचतो तो वेगळाच. मंडळी, ज्याच्या दारासमोर असा पसारा असतो त्याच्या घरात लक्ष्मी येत नाही, टिकत नाही, मात्र औदासा मात्र नक्की येते. काहीजण दाराच्या मागे शू रॅक ठेवतात, परिणामी दरवाजा पूर्णपणे उघडला जात नाही आणि पुन्हा द्वारवेधाचा दोष तयार होतो तो वेगळाच. मंडळी, शू रॅक दाराला अडथळा होणार नाही अशा प्रकारे घरात ठेवावा. दाराच्या मागे ठेवायचा असेल तर भिंतीत कन्सील्ड करावा, जेणेकरून दरवाजा उघडण्यात अडथळा येणार नाही. अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या आत, घराच्या बाहेर तुम्ही शू रॅक ठेवू शकता, त्यामुळे द्वारभेद होणार नाही याची आपणच काळजी घेतली पाहिजे. मंडळी, आजचा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तृतीयतः आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.